हे बघा परीला घेऊन जायचं म्हणते. सांग मम्मीला म्हणा बॅग भरून दे माझी. परी तू जाती बाळा यायचंय ना माझ्या सोबत. सांग मम्मीला साडी साडी. तर आपलं जे ज्यूस आहे तो तयार झालेला आहे म्हणजे मिल्क शेक. तर याला सिम्पली आपण एक याच्यात काढून घेऊया आणि याची टेस्ट वगैरे तुम्ही बघा. आता एकदम मस्त हे जे आहे पूर्ण एक ग्लास भरून झालेलं आहे. कसं लागणार पिल्यावरच करीन. चला नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. आणि सर्वात आधी सॉरी तुम्हाला कारण की काल व्हिडिओ आला नाही त्याच्यासाठी. तर आपल्याला आपले सबस्क्रायबर पण भेटायला आले होते त्याचा देखील व्हिडिओ पुढे लावलेला आहे तो पण बघा. आणि आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला सांगतो. तर प्रॉब्लेम असं झालं आहे की कोमलचं आम्ही वेट लॉस केलं होतं लास्ट टाईम. तिचं 10 ते 12 किलो वजन कमी झालं आणि ती एकदम पतली दिसू लागली. आता ती सगळ्यांना आवडू लागलं ती पतली दिसते तर. पण आता ती सध्या प्रेग्नेंट आहे तर आम्हाला वाटते की तिचं वेट थोडं वाढलं पाहिजे. तर त्यासाठी आपण एक काहीतरी रेमेडी करणार आहोत. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. मी डॉक्टरांना सजेस्टसुद्धा केलं म्हणजे सांगितलंसुद्धा की असं असं आहे. तर ते बोलले ठीक आहे. तर ती जी ड्रिंक आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती ड्रिंक काय आहे काय नाही सगळं काही तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटणार आहे. आणि कोमल त्याचा ती दररोज सकाळी घेणार आहे असं ती मला बोललेली आहे. पुढे तिचा निर्णय राहिला ती काय म्हणते काय नाही. गरम पाणी सोडलं पिना आता 2-3 महिने झाले का. ओके 2 महिने होत आले तिने गरम पाणी सोडून दिलेले पिणं कारण की वेट ऑलमोस्ट कमी झालेलं आहे तिचं. मग आता ही नवीन ड्रिंक तुम्ही ट्राय करणार आहात का. करू ना वजन वाढलं तर करू. वजन वाढलं तर याने 100% वजन वाढणार आहे. जर कधी तुम्हाला ट्राय करायचं असेल म्हणजे प्रेग्नेंट वुमेन असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून ही ड्रिंक ट्राय करा. आणि आता सगळे जे मेल आहे फिमेल आहे त्यांना वजन वाढवायचं आहे तुमच्या लहान बाळ आहे त्यांनासुद्धा हे तुम्ही ट्राय करू शकता. एकदम झपाट्यानं वेट वाढतं यांनी. तर तुम्हाला काय काय टाकायचं आहे काय काय नाही सगळं काही शेअर करणार आहे मी. आता तुम्ही म्हणता तू कसं काय शेअर करतो कारण की मीसुद्धा याचे सगळं इन्फॉर्मेशन घेत असतो वेट लॉस वेट गेनची आणि मी पूर्णपणे ट्राय करत असतो त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर परी बघा परी हाय कर बाळा एकदा. ए हिरोईन हाय कर ना आपल्याला जायचं आहे ना. हाय कर की आजकाल तू बोलत नाही परी. का बरं बोलत नाही तू सगळ्यांना. तुला यायचं नाही आहे का. मग हाय तर कर एकदा. हाय. हा ती तुम्हाला हाय पण नाही करणार कारण की तिला खूप भाव चढलेला आजकाल. तर चला आता ती ड्रिंक मी करतोय कोमल शिकवतो आणि तुम्हाला पण सांगतो. मग कोमल उद्यापासून स्वतः करेल आणि स्वतः करून पिणार. पिईल काही. ओके आई पण म्हणते पी. तर चला माझ्यासोबत आपण जाऊया डायरेक्टली किचनमध्ये आणि कोमल आहे माझ्यासोबत. तर चला. तर नमस्कार सगळ्यांना. तर तुम्ही विचारत असाल की काल व्हिडिओ आला नाही तर ठीक आहे उद्या व्हिडिओ येईल. म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ बघताय त्या दिवशी व्हिडिओ येतोय. पण आज आपल्या घरी स्पेशल गेस्ट आपल्याला भेटण्यासाठी आलेले पुण्यावरून आलेत. तर त्यांचं पहिले इंट्रोडक्शन करून घेऊया. तर मॅडम मॅडम तुमचं नाव सांगा. हाय मी पल्लवी सोप्रिल दरेकर. ओके पुण्यावरून आलेले आहेत. तर यांचं देखील यूट्यूब चॅनल आहेत आणि हे पुण्याहून इकडे भेटायला आले म्हणजे इथून वाशिमला गेले होते. वाशिमला काहीतरी काम होतं तिकडून परत आपल्याला येत्याच्या वेळेस जालन्याला भेटले. जालन्याला उतरले आज मुक्काम करणार जालन्याला. आणि इकडे सर पण आलेले आहेत. सर तुमचं नाव सांगा. स्वप्नील गणपतदरेकर. ओके दादा ओके. तर हे तिघ जण आलेले आहेत तर यांना भेटून आपल्याला खूप आनंद झाला. बाकी तुम्हाला अजून काही म्हणायचं आहे का. त्यांचं इंस्टाग्रामला स्वप्नील दरेकर म्हणून अकाउंट आहे तर त्याला प्लीज तुम्ही फॉलो करा कारण ते कॉमेडी अकाउंट आहे. कॉमेडी व्हिडिओज टाकतात. हे झालं यांचं प्रमोशन. आम्हाला भेटून कसं वाटलं ते सांगा. अगदी अगदी छान कारण मला असं वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्नात की मी ह्यांना. आणि म्हणजे आता समोर सुद्धा बघते असं मला अजिबात वाटत नाही की मी ह्यांना समोर बघते कारण मी ज्यांना रोज व्हिडिओ मध्ये बघते मला खरंच अजून सुद्धा विश्वास बसत नाही की मी. आणि ओम दादा मला स्वतः इकडे घेऊन आले. मी त्यांच्या शॉपवर आले होते पण मला खरंच अजून सुद्धा विश्वास वाटत नाही की खरंच त्यांनी इतकी छान ट्रीट केलं आम्हाला. आम्ही म्हटलंय आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे तर ते म्हणले नाही तुम्ही घरी चला घरी मी चहा पाजतो आणि मग तुम्ही घरी या सगळ्यांना भेटा. आणि मला खरंच अजून सुद्धा विश्वास वाटत नाही की मी ज्यांना व्हिडिओ मध्ये बघत होते ते स्वतः मी त्यांच्या घरी आले. त्यांच्या परीला मी वांडेवर घेतली त्यांच्या घरी मी स्वतः चहा पिली. आणि हे आलेत आपल्याला इथं आम्हाला पण खूप आनंद झाला आणि मला पण खूप छान वाटतं आमच्या घरी येतात. तर तुम्हाला पण भेटून खूप छान वाटलं. उद्या व्हिडिओत बघा तुम्ही आता स्वतः दिसन तुम्ही व्हिडिओमध्ये. तर चला आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. हे बघा परीला घेऊन जायचं म्हणते. सांग मम्मीला म्हणा बॅग भरून दे माझी. परी तू जाती बाळा यायचंय ना माझ्या सोबत. सांग मम्मीला साडी साडी. मम्मीला सांग म्हणा मम्मी मला आता सुरू जायचं बॅग भरून दे. सांग. हा
जाती परी तू जाती बाळा परी इकडे बघ आम्ही आलो की येऊ तिकडे आता तोपर्यंत काही आमचं पक्क नाही अजून हो आणि यांचे पण व्हिडिओ जाऊन बघा तुमचं युट्यूब चॅनल आहे का ओके स्वप्नील दारेकर आणि पल्लवी क्रिएशन म्हणून आहे तुम्ही जाऊन बघू शकता जमलंच तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ओके चला थँक्यू भेटायला आले आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांना भेटून थँक्यू हां चालतंय परत आले तरी आमच्या घरी आता घर पण माहिती तुम्हाला काय चला मित्रांनो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात मध्ये मी तुमच्या सोबत आहे पूर्ण काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय तर सर्वात आपण साहित्य काय काय घेतलं ते बघा हा व्हिडिओ खूप भारी आहे आणि तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर तुम्ही नक्की हे ड्रिंक ट्राय करा तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते तुम्ही बघून घ्या आणि याच्यामध्ये ऑप्शनल तुम्ही काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला सांगतो तर तुम्ही बघू शकता इथं आपण एक अर्ध्या ग्लासच्या पेक्षा जास्त थोडं दूध घेतलेलं आहे तर याच्यामध्ये बाकी साहित्य टाकल्यानंतर हे जे दूध आहे हे वाढून जाणार आहे त्यामुळे एवढंच दूध घेतलेलं आहे मी म्हणजे एक ग्लास पूर्ण होऊन जाते दररोज सकाळी तुम्हाला ट्राय करायचं आहे चहा वगैरे घेत असाल त्याच्या आधी तुम्हाला ट्राय करायचं आहे त्यासोबत आपण घेतलेली आहे एक केळी घेतलेली आहे तर एक केळीच वापरायची आहे एकपेक्षा जास्त नका वापरू सोबत घेतलेले आहे इकडे या समोर नंतर दाखवा ना हे बघा एक तर घेतलेले आहे पाच काजू घेतलेले आहे पाच बदाम घेतलेले आहे तर हे ऑप्शनल ऑप्शनल म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी आहे याच्यामध्ये ऑप्शनल तुम्ही वापरू शकता खजूर एक चार पाच खजूर वापरू शकता सोबत तुम्ही अक्रोडसुद्धा वापरू शकता किंवा अंजीरसुद्धा वापरू शकता तर आता आम्ही इथं एवढंच यूज करतोय कारण मला एवढंच बेनिफिट याचं वाटलंय सोबतच मी घेतलेलं आहे हे पावडर आता तुम्ही विचाराल की हे पावडर कशाचं आहे हे काय व्हे प्रोटीन वगैरे काही आहे का तर नाही तर हे आहे कोमल सांगेन तुम्हाला ओट्स ओट्स आहे त्याची पावडर ओट्स आहे ओट्स भाजून घेतले आणि त्याची पावडर केलेली आहे तर इथं आपण एक पूर्ण बंदा भरून चमचा घेणार आहोत तर हा किती ग्रामचा चमचा एक 15 ml चमचा आहे हे बघा दिसतंय का कोमल नीट कॅमेरा तरी दाखव ग बघ ना तू मी याच्यात टाकतोय बघ डायरेक्ट एक चमचा एक चमचा ओट्स टाकलेला आहे सोबतच हे बदाम देखील टाकून देणार आहोत काजू देखील टाकून देणार आहोत आणि ही केळी जी आहे दूर वाजार तुम्ही आता केळी पण टाकून देणार आहोत हे सोलून टाकणार डायरेक्ट टाकणार नाही तर तुम्ही काय बोलतो बाबा काय सांगा तुम्हाला छान अशी ड्रिंक होती मला खूप घाम येतोय तर फॅन लावला कोणी तर बरं होईल चला तर याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत दूध ओके दूध टाकलंय सोबतच त्याच्यामध्ये थोडं गोड टाकण्यासाठी आपण टाकणार आहोत हनी एक चमचा हनी टाकलेली आहे जास्त नाही टाकायचं तुम्हाला थोड्या वेळ फिरून घेतो जेणेकरून हनी चमचीची जी आहे ती निघून जाईल ओके लागली चला मी मिक्सरला फिरून घेतो चला तर आपलं जे ज्यूस आहे तो तयार झालेला आहे म्हणजे मिल्क शेक तर याला सिम्पली आपण एकाच्यात काढून घेऊया आणि याची टेस्ट वगैरे तुम्ही बघा आता एकदम मस्त हे जे आहे पूर्ण एक ग्लास भरून झालेलं आहे कसं लागणार पिल्यावरच करीन चला घ्या ते आपण जरा कोमलचं हे करूया टेस्ट वगैरे बसून नाही उभारूनच घ्या आता बसून यावर बसा खाली दररोज एवढं पेलं तर कोमल सर किती मस्त भेट वाढून तुम्हाला माहिती मित्रांनो चल की पटकन आवडन तुला ते कारण की ते मिल्क शेक सारखं लागतंय छान आहे का प्या मग चला प्या पूर्ण आता क्लास करू रोज आता सकाळी कोमलात एवढं ट्राय करणार आहे आणि याचं वेट किती वाढणार काय वाढणार आता ते मला सांगेन मी तुम्हाला तुमचं मी सांगतोय मी आम्ही काय करतो माहिती का आमचे फ्रेंड्स आणि आम्ही जिममध्ये वर्कआउट वगैरे सोबत करतो ना तर आम्ही डाएट पण करत असतो तर माझे दोन मित्र आहेत तर त्यांना वेट वाढवायची गरज आहे त
तर त्यांना हे शेक ट्राय केलं, त्यांना लवकर त्याचा रिझल्ट आलाय, म्हणून मी हा शेक कोमाला सजेस्ट केला, म्हणजे डॉक्टरांना विचारून सजेस्ट केलाय. बाकी तुमच्या घरी मुलं वगैरे असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता, एकदम छान असा. चला घ्या लवकर लवकर आवरा. कोमलच्या आवडीचा शेक झालाय आता नाही का अजून का? बरं टेस्ट नाही आवडली का? पण तुला ट्राय करावं लागेल दररोज, तेवढं एकदा डोळे बंद करून ते घ्यावं लागणार तेवढं. नाही नाही तसं थोडी जमतंय, हे सगळं मिक्स करून घ्यावं लागतं, त्यामध्ये ओट्स पण टाकलेले आहेत, हानी पण आहे. मस्त असं शेक झालेलं आहे आपलं तयार आणि कोमल घेतीये. तर तुम्हाला मी याचे ॲडिशनल सांगितलेले, याच्यामध्ये खजूर टाकू शकता, अक्रोड टाकू शकता किंवा अंजीर टाकू शकता, ते तुमच्या मनावर झालं आहे. आता माझ्याकडून होतं आहे, मी तेवढंच तुम्हाला सांगितलं आणि मला वाटतं एवढ्यानेच फरक पडतो, हेच चांगलं ट्रिक आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, बाकी खाण्यामध्ये सगळं काही चालू द्या. मला बरेचसे मागं वेट लॉसची मी एक ट्रिक सांगितली, तर मला बरेचसे कमेंट्स आले की वेट गेनचे पण सांगा, त्यामुळे तुम्हाला हे सजेस्ट केलं आहे मी. बाकी कोमलचं आता वेट तर वाढणारच आहे नाही, तुम्हाला दिसेलच काही दिवसामध्ये. चला आवरा पटापटा. मस्त असं कोमलला आपण एक ग्लास दूध पाजणार आहोत. चला पटकन दिशी पिऊन घेऊन मोकळं होऊन जायचं. किती राहिलं? थोडं राहिलं ना. हा चल आवरा पटापटा. हा नाही मग सगळ्यांना कळायला पाहिजे ना कोमलला पूर्ण पिलाय बाबा नाही का. चला आवाजाला परिसर दही 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 करायली. मला पण जायचं दुकानामध्ये, म्हटलं कोमल एकदा ड्रिंक करून द्यावं आणि मग जावं नाही का. पिऊ शकते सकाळ सकाळी? हा रोज सकाळी. हा त्यासाठी मला घरी केळी आणून ठेवा लागेल, कारण केळी जी आहे ते मला 2-3 दिवस राहतात, त्यानंतर खराब होऊन जातात. हा त्यामुळे केळी आता आणून ठेवतो घरी. मस्त का? ओके किती करायला बोले? हा घ्या पटकन प्याचाला, पटकन घ्या लोक, फोन आलाय तुम्हाला. सगळेजण म्हणते की व्हिडिओ पूर्ण कोमल पितांना दाखवलाय, तसं काही नाही. काय तुम्हाला सांगतो शेवटी काय प्रॉब्लेम आहे तर, मी आता कॅमेरा बंद करून टाकलं ही पिणार नाही, त्यामुळे पटापटापटापट पिणं पिलं पाहिजे. एक ही गर तर तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ बंद करून टाकला होता, म्हटले कोमल पेन पूर्ण, पण तरी देखील तिने थोडं ठेवलेलं आहे बघा. तर बाकी सगळं पिलंय, आता दररोज तिला ट्राय करायला लावायचंय, जेणेकरून एक ग्लास पूर्ण पिईल ही सकाळ सकाळ. हे पिलं तर कोमल तुला नाश्ता करायची गरज नाही, माहिती आहे. तर चला तुम्हाला ही ड्रिंक कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, कारण की Q&A व्हिडिओ येणार आहे लवकरच. सोबतच एक रेड कलरचं हर्ट पाठवा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओज बघितला आहे. तर चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ, तुम्हाला काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय.